हाय फ्रेंड्स, या ठिकाणी आता आपण नाईट सूटची कटिंग करणार आहोत। तर त्यासाठी मी कॉटन फेब्रिक घेतलेला आहे, एक 2.5 मीटर कापड घेतलेला आहे मी, आणि त्यातनं हा एवढा तुकडा ज्यामध्ये बॅक साईड आपण आधी करून घेणार आहोत, तर डबल फोल्ड मी केलेला आहे। तर या ठिकाणी आता आपण उंची घेणार आहोत कापडाची, बंद बाजू ह्या बाजूला आहे तर 26 आहे उंची, आणि त्यामध्ये 2 इंच मिळून मी घेणार आहे 28 इंच घेतलेलं आहे, आणि इकडे वरच्या बाजूला घेणार आहे शोल्डर 1.5 इंच, त्यानंतर आर्म होल म्हणजे मोंढा पण घेणार आहे 7 इंच। तर हे मी जोडून घेणार आहे। हे बघा, जोडून घेणार आहे, आणि त्यानंतर या ठिकाणी आता घेणार आहे छातीचा चौथा भाग। तर या ठिकाणी छाती आहे 8.5, चौथा भाग येतोय, तर त्यामध्ये मी 1/2 इंच लूज सोडणार आहे, म्हणजे 9.5 घेणार आहे। तर या ठिकाणी 9.5 वर पॉइंट केलेला आहे, आणि हा पॉइंट इथे जोडून देणार आहे। जोडल्यानंतर इथून आपल्याला 1 इंच घ्यायचा आहे, 1.5 इंच, आणि त्याला गोल आकार द्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। त्यानंतर शोल्डर पासून आपल्याला कमरेपर्यंतचा भाग 14 इंच घ्यायचा आहे। 14 इंचावर पॉइंट केल्यानंतर कमर या ठिकाणी आपली 32 आहे, तर आपला छातीचा चौथा भाग आहे 8 इंच, तर त्यामध्ये 1/2 इंच आपण मार्जिन सोडणार आहोत, लूज सोडणार आहोत, तर 8.5 इंच घेणार आहोत आपण, त्यासाठी ते पॉइंट करायचं आहे। पॉइंट केल्यानंतर आपण खालच्या बाजूला या ठिकाणी 28 इंच उंची घेतली होती, त्या ठिकाणी पण आपण 1/10 इंचावर पॉइंट करून घेणार आहोत। सीट घेराचा चौथा भाग घ्यायचा असतो, तर या ठिकाणी सीट घेर 38 आहे, आणि त्यामध्ये मी 1/2 इंच लूज सोडलेला आहे, तर सीट घेराचा चौथा भाग आहे 9.5, तर मी 1/2 इंच लूज सोडून या ठिकाणी पॉइंट केलेला आहे। तर हा पॉइंट देखील उंचीचा आपण जोडून घेणार आहोत या ठिकाणी। हे बघा, जोडून घेतला, त्यानंतर ह्या पॉइंटला हा वरचा पॉइंट जोडायचा आहे आपल्याला। जोडलेलं आहे, त्यानंतर इथून आपण गळ्यासाठी 3 इंचावर पॉइंट करणार आहोत, वरती 3 इंचावर पॉइंट केल्यानंतर या ठिकाणी मागच्या गळ्यासाठी, तर मागचा गळा आपण 1 इंचावर पॉइंट करणार आहोत, आणि या ठिकाणी गोल शेप देणार आहोत। आणि या ठिकाणी 1/2 इंचावर पॉइंट करून शोल्डरचा भाग आपण या ठिकाणी असा तिरकस आखून घेणार आहोत। या ठिकाणी आपण आता शिलाई मार्जिन सोडणार आहोत 2 इंच, या ठिकाणी 2 इंचावर पॉइंट केलेला आहे मी, इथे पण 2 इंचावर पॉइंट करूया, आणि या ठिकाणी पण। तर आता हे पॉइंट आपल्याला जोडून द्यायचे आहेत। आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत।
तर या ठिकाणी मी कटिंग करून घेतलेली आहे फ्रेंड्स, सॉरी। तर ही आपली बॅक साइड रेडी झालेली आहे आणि आता आपण फ्रंट साइड काढून घेणार आहोत। फ्रंट साइड पण आपल्याला या ठिकाणी काढायची आहे आणि आता आपण काय करणार आहोत की ही जी बॅक साइड आहे ती आपण यावर ठेवणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने आणि कट करून घ्यायची। तर या ठिकाणी आपल्याला इकडे 2 इंच सोडून मग ठेवायची आहे। आपल्याला इथूनच कट करून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स आता आपल्याला हा जो बॅक साइड आहे ते काढून घ्यायची आहे, आपल्याला बाजूला ठेवायची आहे आणि ही फ्रंट साइड आहे। तर या ठिकाणी आता आपण आधी काय करणार आहे की इथे 1/2 इंच मध्ये घेणार आहेत आणि त्याला आतल्या बाजूचा शेप देणार आहे। बघा शेप दिल्यानंतर इकडून आपल्याला गळा घ्यायचा आहे 3 इंचावर फ्रंटचा आणि लांबी घ्यायची आपल्याला 3.5 इंच। त्याला आपण गोल शेप देऊन घेणार आहोत। आता आपण कट करून घेणार आहोत आणि या ठिकाणी पण हा पोर्शन आपण कट करून घेणार आहोत। तर या ठिकाणी 1/2 इंच आपण खाली घेणार आहोत शोल्डर साठी। तर या ठिकाणी असं 1/2 इंच आपल्याला खाली घ्यायचं आहे, ते पण आपण कट करणार आहोत। तर आता ही आपली फ्रंट साइडची कटिंग झालेली आहे आणि त्याला जोडण्यासाठी आता आपल्याला 5 इंचाच्या पट्ट्या काढायच्या आहेत। एवढी जी लेंथ आहे तर लांबी तेवढीच ठेवायची आहे आणि रुंदी आपल्याला 5 इंच घ्यायची। तर त्या पट्ट्या आपण आता काढून घेणार आहोत। तर या ठिकाणी बघा फ्रेंड्स, मी ह्या 2 पट्ट्या काढलेल्या आहेत 5 इंचाच्या। लेंथ आपली जेवढी आहे फ्रंटची तेवढीच घ्यायची आहे। तर हे बघा गळ्यापासून आणि आपल्याला ते या ठिकाणी गळ्याचं पोर्शन देखील आखून घ्यायचं आहे आणि तो देखील कट करून घ्यायचा आपल्याला याच लेवलने। आणि मी टाकून घेते फ्रंट आहे असं आणि हे बघा या ठिकाणी मी कट करून घेतलेलं आहे आणि ह्या पट्ट्या आपल्याला लावायच्या आहेत फ्रंट भागात अशा। ते ह्या भागावर ही पट्टी अशी ठेवायची आहे आपल्याला। हे बघा ही जी गळ्याची साईड आहे त्या ठिकाणी आपल्याला ही पट्टी ठेवायची आहे, सुलट बाजूने ठेवायची आहे आपल्याला। इकडच्या बाजूला ही पट्टी येईल, हे बघा ही
ही कापडाची सुलट बाजू आहे, ही पण सुलट बाजू आहे अशी ठेवायची आहे आपल्याला। या ठिकाणी मध्ये कट करून दोन भाग होणार आहेत आणि या दोघ पट्टे या ठिकाणी गळ्याच्या शेपला आपल्याला अशा या ठिकाणी शिलाई टाकायची आहे अशी। तर या ठिकाणी मी आता चार पदरी कापड घेतलेला आहे स्लीव्ज साठी आणि स्लीव्ज आता आपण काढून घेणार आहोत। तर या ठिकाणी 9.5 इंच घेतली मी, 9.5 इंच या ठिकाणी 1 इंचावर पॉइंट करणार आहोत आणि इकडे करणार आहोत 3 इंचावर आणि लेंथ घेणार आहे 6 इंच। तर 1 इंच आपण मार्जिन घेतलेलं आहे, 5 इंच आपली बाही आहे। तर आपण कट करून घेऊया बघा। आणि इकडे खालच्या बाजूला 2 इंच मी घेतलेला आहे फिटिंग साठी आणि बॉटम आपला आहे 1 7 इंच खालची। तर हा पॉइंट मी या ठिकाणी जोडून देणार आहे आणि हा पॉइंट इथे आणि बाहीचा शेप देणार आहे त्याला। दोन पदर बाजूला करून आपण हा खालचा शेप देखील देऊन घेणार आहोत। स्लीव्हची पण कटिंग आपली आता झालेली आहे आणि आता खालच्या पॅन्टची कटिंग आपण बघणार आहोत। तर या ठिकाणी मी चार पदरी कापड टाकलेलं आहे फ्रेंड्स आणि आपण या ठिकाणी आता पॅन्टची कटिंग करून घेणार आहोत नाईट सूटच्या। तर वरून 2 इंच मी या ठिकाणी सोडून देते नेफासाठी, हे बघा मार्जिन करून घेते 2 इंचावर मार्क केलं या ठिकाणी पण, या ठिकाणी मार्क करून घेते असं। आता या ठिकाणी 2 इंच सोडून मी इथून माप घेणार आहे। तर आता पॅन्टची पूर्ण उंची आहे तयार 38 इंच। तर 38 इंच आणि प्लस 2 इंच मी घेणार आहे म्हणजे 40 इंचावर इथे मार्क करणार आहे। 38 वर पण मार्क केलेला आहे खाली मार्जिनसाठी, ते सोडलेलं आहे मी आणि ते पण मी आता इकडं जोडून घेणार आहे, सरळ आखून घेणार आहे। हे बघा आखून घेतलं, त्यानंतर पुन्हा वरती येणार आहे। इकडची ही बंद बाजू आहे। तर या ठिकाणी आता सीट घेराचा 1/4 अधिक 2 इंच, तर या ठिकाणी सीट आहे 38 इंच। तर 38 चा 1/4 भाग 9.5 आणि 9.5 मध्ये 2 इंच मिळवले तर होतं 11.5। तर या ठिकाणी आपण 11.5 वर मार्क करणार आहोत हे बघा। आणि त्यानंतर आसनसाठी आपण या ठिकाणी मार्किंग करणार आहोत। तर आसन पण आपल्याला सीट घेराचा 1/4 अधिक 2 इंच, तर या ठिकाणी पण 11.5 वर आपण मार्क करून घेणार आहोत आणि ही रेषा इथे जोडून देणार आहोत। ही जोडल्यानंतर इकडून पुढे आपल्याला 1/2 इंच वाढवायचं आहे। हे बघा परफेक्ट हे 1/2 इंच आलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला आसनचा आकार द्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। त्यानंतर पुन्हा खाली यायचं आहे, खाली आल्यानंतर आपल्याला बॉटम घ्यायचा आहे। तर बॉटम या ठिकाणी मी 9 इंच घेते आणि प्लस मार्जिंग साठी 1 इंच जास्त घेते। तर बॉटम या ठिकाणी मी 10 इंच घेते। हे बघा 10 इंचावर मार्क केला। आता ही बॉटमचा जो पॉइंट आहे तो आपल्याला सीटच्या आसनच्या पॉइंटला तिरका असा जोडून द्यायचा आहे। तर हे बघा अशा पद्धतीने
या ठिकाणी मी अशा पद्धतीने जोडून देते। तर अगदी इझी अशी कटिंग आहे फ्रेंड्स। घरच्या घरी तुम्ही सुंदर असा नाईट सूट तयार करू शकता। आता आपण कटिंग करून घेणार आहोत। हे बघा फ्रेंड्स, सूटच्या पॅन्टची पण आपली कटिंग झालेली आहे नाईट सूटच्या। तर स्टिचिंग आपण पुढच्या व्हिडिओत बघू। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।